मला वाटतं 2 तास त्या ठिकाणी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात चर्चा झाली. प्रदीर्घ चर्चा म्हणता येईल आणि एक आशादायी चित्र या बैठकीतनं उभं करण्यामध्ये त्या ठिकाणी आजची बैठक यशस्वी झाली असं म्हणता येईल. परंतु या ठिकाणी ठोस भरीव अशी कुठल्याही प्रकारची गोष्ट सरकारच्या वतीनं जे आज जाहीर करणं आवश्यक होतं किंबहुना मराठा समाजाचं लक्ष लागलं होतं ते काही या ठिकाणी झालं नाही. कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी टाईम बाउंड होईल अशा प्रकारचं सांगितलं गेलं नाही. आपण जर वाक्य बघाल, चर्चा सकारात्मक झाली, निर्णय काय त्याचं उत्तर नाही, अंमलबजावणी तातडीनं होईल, पैसे कमी पडणार नाही, जागेचा शोध सुरू आहे. सारथीसाठी आता 500 कोटी जाहीर करून आणखी आवश्यक वाटल्यानंतर द्या, 1000 कोटी जाहीर करा. उरलेले पैसे त्या ठिकाणी काय कोण काढून घेणार आहे? त्याच्यामुळं वेळ काढूपणा या ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून झालेला या ठिकाणी दिसतोय. भोसले समितीचा सुद्धा अजून अभ्यास सुरू आहे. एसटी नोकऱ्यांच्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम सुरू आहे. कोपर्डीची सुनावणी लवकरात लवकर करून घेऊ आणि अशा प्रकारे ठोस भरीव अशा प्रकारचा कुठलाही निर्णय झाला नाही. नोकऱ्यांच्या बाबतीत सुद्धा कुंभकोणी साहेबांचं पुन्हा मत घेऊ, म्हणजे केवळ या ठिकाणी करू बघू निर्णय घेऊ अशा प्रकारचं त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं या ठिकाणी आंदोलकांची शिष्टमंडळाची बोलवण केली असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आता 23 जिल्ह्यामध्ये वसतिगृह आहेत, तर आपण सांगावं कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या स्टेजला वसतिगृह आहेत, कधी आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी त्यांना अकोमोडेट करतील, ते वापरू शकतील, ते जाहीर त्या ठिकाणी करावं. परंतु हेही त्या ठिकाणी वेग अशी घोषणा त्या ठिकाणी आहे. आज अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी निर्णय होणं अपेक्षित होतं, कारण ही बैठक ठरलेली होती. शासकीय यंत्रणा एवढी मोठी आहे, या मागण्या काही आज महाराजांनी केलेल्या नाहीत, या मागण्या काही दिवसापूर्वी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे स्वाभाविकता यावर वर्किंग राज्य शासनाचं त्या ठिकाणी झालेलं असणार. परंतु आजही पुन्हा एकदा त्या ठिकाणी समिती करू, बैठक घेऊ, निर्णय घेऊ अशा प्रकारचीच वक्तव्य या ठिकाणी आलेली दिसत आहेत. दुसरं म्हणजे या ठिकाणी आणखी 4-5 संचालक त्या ठिकाणी जे खाजगी घेतले जातील सारथीवर. प्रश्न इथे IAS की खाजगी हा नसून त्या महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, त्या मुलांचं बेरोजगार युवक युवतींचं आर्थिक उत्थान झालं पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्या समन्वयकाची नेमणूक व्हावी किंवा समाजाच्या कुठल्या घटकाची नेमणूक व्हावी हा विषय मराठा समाजासाठी महत्त्वाचा नाही, तर त्या संस्था बळकट होऊन समाजाला न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे समाजाची आहे. वाटेल तेवढे पैसे देऊ, पैशाची अडचण नाही. मला वाटतं आनंद आहे, कारण यावेळेला मीच ऐकलं की आज बजेटची आपल्या पोझिशन काय, आपण मागायचं किती अशा प्रकारची वक्तव्य आलेत. परंतु आज आम्हाला आनंद आहे की पैशाची अडचण येणार नाही, पैसे वाटेल ते करून उपलब्ध करतील अशा प्रकारची भूमिका घेतली. परंतु जर तर करू बघू सकारात्मक यापेक्षा नेमकं आपण आठवड्याभरात मराठा समाजाला काहीतरी द्यावं अशा प्रकारची माझी विनंती राहील. नाहीतर या ठिकाणी बोलाचीच कडी बोलाचाच भात असं आजच्या बैठकीचं होऊ नये आणि उंदीर डोंगर पोखरून उंदीर निघाला अशा प्रकारचं चित्र निर्माण होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त करूया. आजच्या बैठकीतनं पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आशा त्या ठिकाणी पल्लवित करण्याचं काम झालं आहे. हातात काही मिळालं नाही, पाहू काय मिळतं.